समोर ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाबरोबर प्रेम जुळलं, लग्न करण्याचं दोघांनीही आणाभाका घेतल्या आणि तरुणीचं दरम्यान दुसरीकडे लग्न जुळलं। त्यामुळे प्रियकरास समजलं आणि निराश झालेल्या शिक्षकानं तिला तू लग्न करून सुखी राहा असं सांगितलं। दरम्यान तिने आपण पळून जाऊ, लग्न करू अशी थाप मारून निर्जन स्थळी प्रियकराला बोलवलं। त्यानंतर रात्रीच्या अंधारात 5 जणांच्या मदतीनं तिनं प्रियकरावर चाकू, तलवार आणि दगडाने हल्ला केला। जखमी अवस्थेत घाबरलेल्या प्रियकरानं कॅनॉल मध्ये उडी टाकून आपला जीव वाचवला। ही सिनेस्टाईल घटना नातेपुते माळशिरस येथील फडतरी रोड लगतच्या कॅनॉल जवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे। दिनेश चंद्रकांत फडतरे वयवर्षी 30 मोरोची माळशिरस सध्या राहणार नातेपुते असे गंभीर जखमी झालेल्या खासगी शिक्षकाचं नाव आहे। त्याला उपचारासाठी नातेपुते येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यानं दिलेल्या फिर्यादीवरून त्याची प्रेयसी अंकिता अंकुश कचरे वयवर्ष 20, ओम कचरे पांढरेमळा नातपुते, अनिल अंकुश शिंदे माण सातारा छोटू पूर्ण नाव माहित नाही आणि एक अनोळखी इसम अशा 5 जणांविरुद्ध नातेपुते पोलिसांनी खुनाचा आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केलाय। त्यापैकी अंकिता कचरे आणि अनिल शिंदे या दोघांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोरोची येथे राहणारा दिनेश फडतरे हा सध्या नातेपुते येथील पांढरेमळा येथे वास्तव्यास आहे। तो ट्युशन घेत असे त्याच्या खोलीसमोर अंकिता कचरे ही महाविद्यालयीन तरुणी राहण्यास आहे। इंस्टाग्राम वरून दोघांचं प्रेम जुळलं, दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं। दरम्यान अंकिता कचरे हिचे दुसरीकडे लग्न ठरल्याचे फडतरे याला समजले। तेव्हा फडतरेने तिला तू हवे तिथे लग्न कर, मात्र तुला दिलेले 1 लाख रुपये एटीएम कार्ड आणि कोरा धनादेश आदी परत करण्याची मागणी केली। काही दिवसानंतर अंकितानं त्याला इंस्टाग्राम वरून संपर्क साधला, आपण दोघे पळून जाऊ लग्न करू असं सांगितलं। त्याला बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नातेपुते बायपास रोड वरील फडतरी रोड कॅनॉल जवळ तिनं बोलवलं। ठरल्याप्रमाणे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तो कॅनॉलच्या पुलाजवळ आला। त्या ठिकाणी अंकिता थांबलेली त्याला दिसली, तो तिला बोलण्यासाठी पुढे गेला। त्यावेळी अंकितासह 5 जणांनी मिळून त्याच्यावर लोखंडी रॉड, चाकू, तलवार आणि दगडानं मारहाण करून हल्ला केला। त्याला मारहाण केल्यानं गंभीर अवस्थेत असलेल्या फडतरेने कॅनॉलच्या पाण्यात उडी मारून अंधारात काही अंतर पोहून वरील लोकांनी त्याला बाहेर काढलं आणि नातेपुते पोलिसांना या घटनेची त्यांनी अधिक माहिती दिली। गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।